शेतकऱ्यांचे SSM वापरासंदर्भातले प्रश्न आणि त्यांची उत्तरं. सर, ज्या भागामध्ये पाणी नाही आहे किंवा कोरडवाहू भाग आहे अशा ठिकाणी SSM जे आपलं नवीन लॉन्च झालेलं खत आहे ते कसं वापरावं? तर मित्र, एक लक्षात घ्या की समजा तुमच्याकडे कोरडवाहू जमीन आहे आणि पाऊस नाही आहे सध्या, मग तुम्हाला वापरायचं आहे, तर त्याची पहिली काळजी काय घेतली पाहिजे की ते जमिनीच्या आड गेलं पाहिजे. हे मातीच्या आड जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला पाणी नाही आहे द्यायला तर ते मातीच्या आड गेलं पाहिजे. आणि तुम्ही त्याला मातीच्या आड जाण्यासाठी अशा प्रकारचं एक यंत्र मिळतं खत टाकण्याचं, त्याचा वापर करू शकता. सरी घेऊन ते गोली म्हणतात त्याला, त्याच्या खाली टाकू शकता किंवा उकरून टाकू शकता. तुम्हाला जसं सोपं जातं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही ते मातीमध्ये काढून देऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. जेव्हा पाऊस होईल तेव्हा ते त्याला आपोआप लागू होईल. जमिनीमध्ये जर मॉइश्चर असेल तर ते आपोआप लागू होईल. तुम्हाला काही करायची गरज नाही. कोरडवाहू क्षेत्रामध्ये जर आपण पहिला डोस जर SSM दिला किंवा रासायनिकचा दिला तर नंतर दुसरा जो डोस SSM तो किती दिवसानंतर द्यावा? म्हणजे समजा तुम्ही पहिला डोस ऑलरेडी दिलेला आहे, मग तो रासायनिकचा आहे, मग त्याच्यामध्ये वैदिक दाणेदार वापरता येईल का? 100% वापरता येईल. तुम्हाला वैदिक दाणेदार हे कुठल्याही प्रकारच्या पद्धतीमध्ये कुठल्याही पिकाला वापरू शकता. फक्त एकच आहे, याचा वापर करताना त्याच्यामध्ये केमिकल मिक्स करू नाही. आणि लक्षामध्ये, आता पहिला डोस तुमचा रासायनिकचा गेलेला आहे तर तुम्हाला म्हणजे किती उत्पादन हवं आहे त्यानुसार तुम्ही त्याचा वापर करू शकता. मग याच्यामध्ये सरासरी प्रमाण जे आहे 4-4-2, म्हणजे सम्राट 4, शक्ती 4 आणि मिरॅकल 2, अशा प्रकारे तुम्हाला एकरी वापरायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये हा दुसरा डोस वापरू शकता. याच्यामध्ये कमी काही शेतकऱ्यांनी समजा ऐपत नाही ते याला 2-2-1 करू शकता. परंतु लक्षात घ्या, तुम्ही जर प्रमाण निम्मं केलं तर रिझल्टसुद्धा निम्माच येणार आहे, पण तुम्ही जर प्रमाण जर योग्य ठेवलं तुम्हाला रिझल्ट बी तेवढाच मिळणार आहे. रासायनिकच्या बाबतीमध्ये तुम्ही खत टाकल्यानंतर रोगराई ही येतेच, पण तुम्हाला वैदिकच्या दाणेदारमध्ये सर्वात मोठा फायदा आहे की तुम्हाला रोगराईचा त्रास होणार नाही. म्हणजे डबल धमाका आहे. SSM म्हणजे काय? डबल धमाका. म्हणजे उत्पादन बी वाढणार आणि रोगही येणार नाही, म्हणजे खर्च पण होणार नाही आणि उत्पन्न मात्र डबल होणार. ही त्याच्यामध्ये काय आहे? क्षमता आहे. आणि वरून सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचं जे कोरडवाहूमध्ये पीक येणार आहे किंवा बागायतीमध्ये त्याचा जो पाला आहे, त्या पाल्यामध्ये काडीमध्ये प्रचंड शक्तिशाली ह्युमस तयार होणार परत कुजल्यानंतर. हे तुमचा ॲडिशनल बेनिफिट आहे. मग ते सोयाबीनचं असेल, तुरीचं असेल, मक्काचं असेल, जे काय असेल, किंवा तुम्ही जनावराला खाऊ घातलं त्याचं कसदार शेण तयार होणार. तर इतर बागेतील पिकांमध्ये लागवडीच्या ज्यावेळेस आपण बेसळ डोस देतो RNPH=K, तो दिला असेल तर दुसरा बेसल डोस जो SSM आहे तो दिला तर चालेल का? भाजीपाला आणि इतर बागायती पिकामध्ये पहिला बेसल डोस RNPH=K दिलेला आहे, मग दुसरा बेसल डोस फक्त SSM दिला तर चालेल का असा प्रश्न आहे. तर मग अशा वेळेस तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे, SSM हा अल्पोपहार आहे. काय आहे? हां, त्यांनी तुमचं पोषण मिळणार आहे, सगळं मिळणार आहे आणि संतुलित पण मिळणार आहे, पण ते जेवण नाही आहे. मग जर तुम्हाला त्याच्यावरचा दिवस काढायचा असेल तर तुम्हाला 4 अल्पोपहार घ्यावा लागेल. मग तुम्ही जर 2 टाकत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 4 SSM बेसल डोस द्यावे लागतील. पण तरीसुद्धा आपण त्या झाडाची भूक भागेल्याची खात्री करू शकत नाही. म्हणून बेसल डोसला रिप्लेस म्हणून तुम्ही SSM वापरत असाल तर हे चुकीचं आहे. त्याला सपोर्टिव्ह म्हणून वापरू शकता, परंतु त्याला रिप्लेसमेंट म्हणून वापरू नये. कारण बेसल डोस हा बेसल डोस आहे आणि SSM हे SSM आहे. असं नाही आहे का याच्यामुळे त्याची किंमत कमी? कृष्ण आणि बलरामामध्ये कोण श्रेष्ठ असा प्रश्नच मूर्ख आहे. हां, जर कृष्ण नसेल तर बलराम काम करेल का तिथं? नाही. किंवा बलराम नसेल तर कृष्ण त्या ठिकाणी जाऊ काम करेल का? नाही. दोघांचं आपलं आपलं काय महत्त्व आहे. लक्षामध्ये, जर बेसल डोस कृष्ण आहे तर SSM काय आहे? बलराम आहे. इतर बागायती पिकांमध्ये आपण 15 SSM बेसल डोस दिला पाहिजे. 15-20 बागायती पिकांमध्ये SSM बेसल डोस, जसं आपण वॉटर सोल्युबल तुम्ही देता की नाही? दर आठवड्याला देता. परंतु दाणेदार खतांचा बेसल डोस तुम्ही काय करता? 2 महिन्यांतून जास्त देता. बरोबर आहे. रासायनिकमध्ये कसं करता तसंच इकडे पण करायचं आहे. आपल्याला पोषणाला पर्याय नाही आहे. दाणेदार खतांचा बेसल डोस तुम्ही लागवडीच्या वेळेस देता आणि वॉटर सोल्युबल तुम्ही दर आठवड्याला देता. तसं हे जे काही आपलं दाणेदार आहे हे तुम्हाला दर 15-20 रिपीट करायचं आहे. 2 बेसल डोसच्या मध्ये तुम्ही जर 2 बेसल डोसच्या मध्ये जर याचा वापर केला तुम्हाला बऱ्यापैकी जी मेहनत आहे तुमची कमी होणार आहे, त्राससुद्धा कमी होणार आहे. तुम्हाला जर RNPH=K या बेसल डोसमध्ये जर SSM मिक्स करता आलं तर ते आणखीनच चांगलं आहे, उत्तम आहे.
खूप सुंदर प्रश्न आहे मित्रांनो. मित्र असं म्हणेल की एस एस एम हे वैदिक चाऱ्यासाठीच बनलेलं आहे. एस एस एमचा वापर जर वैदिक चाऱ्यासाठी केला तर तुम्हाला त्याचा एवढं सुंदर परिणाम मिळतील, कारण याच्यामध्ये संतुलन आहे आणि चाऱ्याची भूकसुद्धा काय आहे, कमी. चारा म्हणजे त्याला काय आपण त्याचा माल तोडत नाही आणि मार्केटला विकत नाही. चारा हा याच्यामध्ये मोडतो, एकतर कशामध्ये, भाजीमध्ये मोडतो घास असेल तर, किंवा तो तृणधान्यामध्ये मोडतो गवतवर्गीय पिकांमध्ये, त्याच्यामध्ये त्याची भूक फार मोठी नसते. कोरडवाहू पिकांसारखी त्याची भूक असते. मी तर असं म्हणेल की शेतकऱ्यांनी चाऱ्याला कमीत कमी पाणी दिलं पाहिजे. तुम्ही जेवढं कमी पाण्यामध्ये चारा पिकवाल तेवढ्या तुमच्या जनावरांचा फॅट जादा मिळेल तुम्हाला, तेवढी तुमची जनावरंसुद्धा तुम्हाला सशक्त मिळतील, तेवढं कॅल्शियमची लेवलसुद्धा जास्त मिळेल. पण रासायनिक खतांमुळे तुम्हाला खूप जास्त पाणी भरावं लागतं, त्या नाहीतर पिकं पिवळी पडता किंवा करपून जाता. पण तुम्ही जर एस एस एम वापरलं तुमच्या ह्या सगळ्या समस्या काय होतील, दूर होतील. कीड तर पडणारच नाही, वरतून ग्रोथ चांगली राहील. आणि त्याची तुम्ही जर पाहिलं मग ती मका असेल किंवा तुमचं हत्ती गवत असेल, नेपियर ज्याला म्हणता तुम्ही, तुमचा घास असेल किंवा इतर तुमचं जे काही ज्वारी वगैरे ज्याला शाळू म्हणतात लोक, म्हणजे तुम्ही जर प्रत्येक कापणीच्या नंतर किंवा किमान 2 महिन्यानंतर तुम्ही जर रिपीट जर त्याला टाकलं 10 गुंठ्याला त्याचं प्रमाण एक जरी टाकलं तरी तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील. आता तिन्ही जर एक प्रमाणात घेतलं तर 2000 रुपये खर्च येतो. तुम्ही 2-2-1 घेतलं तर 4000 रुपये खर्च येतो, आणि 4-4-2 घेतलं तर 8-8000 रुपये खर्च येतो. म्हणजे खर्च फार मोठा आहे असं पण नाही. लक्षामध्ये, मग तुम्ही कुठल्याही पिकाला वापरलं तर तुम्हाला उत्पादन जसं पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि रासायनिक खतांना तर एवढा खर्च येतोच आहे. 2000 रुपये 10 गुंठ्याला तुम्ही एक बॅग जरी आणली एखादी दाणेदार खतांची, तिला 1500-1600 रुपये लागतेच आहे ना. पण तुम्हाला पिकाच्यामध्ये गॅरंटी नाही आहे की याची वाढ किती होईल, तशी इथं काय तुम्हाला खात्री मिळते. या ठिकाणी आपण जर प्रमाण जे आहे ते तुम्हाला मित्रांनो तुमच्या अपेक्षेनुसार, तुम्ही जेवढं जास्त प्रमाण वापराल तेवढं तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. फक्त एकच अट लक्षात ठेवा, लोक काय करता एकदा वापरता नंतर विसरून जाता, तसं करू नका. जरी तुमचा चारा चांगला येत असेल तरी पण त्याला तुम्ही काय करा, रेग्युलर इंटरवल नंतर रेग्युलर द्या. तुम्हाला कसं भूक लागो नाही तर नाही लागो, जेवायची वेळ झाली की तुम्ही जेवता है की नाही, तसं पिकाला पण त्याची जी वेळ जेवायची वेळ झाली की त्याला जेवू घाला. असं वाट बघू नका, ते सुकेल करपेल कीड पडेल मग तुम्ही टाका. ही सवय काय करा वैदिकमध्ये बंद करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर वैदिकचा चारा जर एस एस एम वापरून जर केला, रेग्युलर एस एस एम वापरलं, तर तुमच्या दुधाच्या क्वालिटीमध्ये जनावरांच्या आरोग्यामध्ये प्रचंड सुधारणा होईल आणि तुम्हाला मिळणारं जे शेण आहे ते गोवामृत मिळेल शक्तिशाली. ही फार मोठा ऍडव्हान्टेज शेतकऱ्यांसाठी. पुढचा प्रश्न सर, जर आर एन टी एच इक्वल टू केचा जर आपण बेसल डोस दिला आणि त्याच्यामध्ये जर एस एस एमचा बेसल डोस द्यायचा असेल तर त्या दोन्ही बेसल डोसमध्ये अंतर किती असावं? तुम्हाला आर एन पी एच इक्वल टू केचा बेसल डोस द्यायचा आहे, आता एस एस एमचा बेसल डोस द्यायचा आहे तुम्हाला दुसरा, तर अंतर किती ठेवायला पाहिजे? तर साधारणतः त्याचं जे अंतर आहे मित्रांनो, कारण तुमचा पहिला बेसल डोस लागू होणार आहे, जो मुख्य बेसल डोस आहे त्याला वेळ लागतो लागायला, परंतु एस एस एम हा लगेच अपटेक होतो. हा जो बेसल डोस आहे हा माझं असं मत आहे की तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करूनच टाका, आणि जर मिक्स करून टाकणं शक्य नसेल तुम्हाला झालं तर तुम्ही साधारणतः 15-20 दिवसाचं अंतर ठेवून तुम्ही त्याचा वापर करू शकता, जेणेकरून तुम्हाला दोघांचाही रिझल्ट कसा मिळेल, छान मिळेल. स्लरीद्वारे एस एस एम देणे योग्य आहे का किंवा आपण ड्रिपमधून एस एस एम देऊ शकतो का? तर मित्रांनो एक लक्षात ठेवा, तसं दाणेदार खतं ड्रिपमधून द्यायचीच नसतात. जर तुम्ही माझे जुने व्हिडिओ पाहिले असतील तर मी रासायनिक जे मिश्र खते दाणेदार होते ते तुम्हाला पाणी करून ड्रिपमधून सोडायला सांगायचो, सॉईल चार्जरमध्ये मिक्स करून. त्याचं कारण त्या रासायनिक खतांचे कमीत कमी रेसिड्यू आपल्या शेतामध्ये जावे ह्या उद्देशाने आपण तसं करत होतो. आता हे वैदिक दाणेदार आहे, याचा मॅटर हा जमिनीसाठी फार महत्त्वाचा आहे. याच्यामधला जो पदार्थ आहे, रासायनिक खतांमधला पदार्थ जो बेस मटेरियल आहे ते काय असतं, केमिकल असतं, म्हणून ते आपण टाळलं पाहिजे असं त्याच्यावेळेस माझा आग्रह असायचा. पण आज तुम्हाला याचा ऑर्गॅनिक मॅटरसुद्धा, जसं आपण कृषी अमृत जर स्लरी केली तर ते गाळून घेतो का नाही, आपण ते काय करतो तसं तसंच टाकतो. तसं एस एस एमची स्लरी करून ती गाळून घ्यायची नाही, हां तुम्ही स्लरी करून तशीच्या तशी टाकू, त्याच्यामध्ये असलेलं जे रॉ मटेरियल आहे ते सगळं मटेरियल घेऊन तुम्ही हाताने ड्रेंचिंग करू शकता, पिस्टनने नाही हाताने, परंतु तुम्ही ड्रिपमधून अजिबात सोडायचं नाही. दुसरी गोष्ट, हातानेच ड्रेंचिंग करायचं आहे हे लक्षात ठेवा. एस एस एमचं ड्रेंचिंग आळवणी ज्याला म्हणतात ते हातानेच झालं पाहिजे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याचा ड्रिपमध्ये वापर करणं टाळा आणि त्याला काय करणार, थेट आहे त्या पद्धतीमध्ये
सॉईलच्या जर किंवा पाण्यामध्ये अमृतजलच्या पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं आळवणी करा. याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात ठेवा, एस एस एमचं जर आळवणी करायचं असेल किंवा वैदिकचं कुठल्याही प्रोडक्टचं जर तुम्हाला आळवणी ड्रेंचिंग करायचं असेल तर अमृतजलच्या पाण्याशिवाय करू नये, अन्यथा तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. कारण आत्ताचं पाणी हे कुठल्याही प्रकारे स्वच्छ निर्धोक राहिलेलं नाही आहे. तर मित्रांनो, मागाशी मी हा मुद्दा क्लिअर केला आहे की आर एन पी एच इज इक्वल टू के या बेसल डोसला हा एस एस एम हा पर्याय होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत? त्याचं कारण आहे, ऑर्गॅनिक मॅटर आणि ह्युमस याचा एक रेशो असतो. तुमच्या आपण घरामध्ये शिरा करतो की नाही, शिऱ्यामध्ये रवा आणि साखर याचा काय असतो? एक रेशो असतो. तुम्ही जर रव्यापेक्षा साखर जास्त घेतली तर तो शिरा कमी पाक जास्त होईल, बरोबर आहे की नाही? आणि ते शरीराला घातक आहे. तुमच्या शरीरामध्ये जसं ह्याचं प्रमाण संतुलित पाहिजे, तसं पिकामध्ये तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे की ऑर्गॅनिक मॅटर आणि ह्युमस. आता आपण बघतो याच्यामध्ये की ऑर्गॅनिक मॅटर आणि ह्युमसचं एक संतुलन कशामध्ये आहे? आपल्या एस एस एममध्ये. परंतु ज्या पद्धतीने पिकांची गरज आहे, बागायती पिकं जी असतात, हायब्रिड पिकं, त्यांची भूक काय आहे? प्रचंड मोठी. मग प्रचंड मोठी भूक असेल तर त्याला पहिलं जेवण दिलं पाहिजे, आणि जेवण तुम्हाला आर एन पी एच इज इक्वल टू के मधूनच मिळेल. कोरडवाहू पिकं, चारा पिकं, या पिकांची भूक काय असते? कमी असते. म्हणून आपण त्यांना 100% त्याच्यावर ठेवू शकतो. परंतु जी बागायती पिकं आहे, ज्यांना तुम्ही बेसलो देता की फळबागा आहे किंवा भाजीपाला पिकं आहे, त्यांची भूक फार मोठी असते, आणि ती भूक जर आपण नाही भागवली तर त्यांच्यावरती कमजोरी येऊ शकते. पण तुम्ही त्याला मध्यंतरासाठी तुम्ही अल्पोपहार म्हणून त्याचा वापर बिंदास करू शकता, एकदम गॅरंटेड. परंतु तुम्ही त्याचा मुख्य आहार म्हणून वापर करू नये. फळबागासाठी एस एस एम पण वापरायचं आणि आर एन पी एच के पण वापरायचं आहे, तर जर वापरायचं आहे तर मग किती प्रमाणामध्ये वापरायचं? ओके, ठीक आहे. मी दोघांचा रेशो कसा असला पाहिजे? आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं की फळबागांसाठी, भाजीपाल्यासाठी त्याची भूक ज्यादा आहे, आपण आताच पाहिलं. मग त्याचा एक रेशो आपण जर एकत्र वापरायचा असेल तर रेशो काय असायला पाहिजे? तर याच्यामध्ये आपण पहा, बेसल डोसमध्ये ज्यावेळेस तुम्ही कृषी अमृतचा आणि आर एन पी एच केचा बेसल डोस वापरता त्यावेळेस एस एस एमचं जे प्रमाण आहे तसं तुम्ही अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने केलं पाहिजे. कारण तुमची स्थानिक परिस्थिती, मातीचा पोत, तुम्हाला किती उत्पन्न काढायचं आहे यानुसार त्याचा रेशो काय होऊ शकतो? बदलू शकतो. पण एक जनरल ढोबळ तुम्हाला मी प्रमाण सांगतो की काळ्या जमिनीमध्ये 30-40%, समजा तुम्ही 10 गोण्या टाकणार आहे तर 3-4 गोण्या काय करायच्या? कृषी अमृतच्या कमी करायच्या. त्याच्या जागेवरती हा 4-4-2 किंवा 2-2 तुम्हाला काय टाकायचा? एक तो बेसल डोस टाकायचा. आता याच्यामध्ये हे जेवण आहे, लक्षात ठेवा, हा एवढाच टाकला पाहिजे हे आमचा आग्रह काय आहे, कारण तुमचं पीक स्ट्रॉंग येईल. पण तुम्ही कमी टाकला तर पीक कमजोर राहून रोगसुद्धा येऊ शकतो. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की 30-40%, हलक्या जमिनीमध्ये मात्र 20-25%, म्हणजे किती? 2-3 बॅगा हलक्या जमिनीत, 3-4 बॅगा भारी जमिनीमध्ये कमी करा. आणि त्याच्या ठिकाणी तुम्ही हा बेसल डोस काय करा, म्हणजे एस एस एम त्याच्या ठिकाणी वाढवा. हे जे कृषी अमृतचं प्रमाण आहे हे तेवढं कमी करायचं आहे, आर एन पी एचचं प्रमाण तेवढंच ठेवायचं आहे, फक्त कृषी अमृतचं प्रमाण कमी करायचं, हे लक्षात ठेवा. आर एन पी एचचं प्रमाण कमी करायचं नाही, हे अंडरलाईन करून ठेवा. म्हणजे भाजीपालामध्ये याच्यामध्ये एस एस एम जर वापरलं त्याचा फायदा काय होईल तुम्हाला? की बेसल डोस लागू व्हायला वेळ लागतो. परंतु जर तुम्ही त्याच्यामध्ये एस एस एम जर टाकलं तर ते तात्काळ लागू होतं लगेच. म्हणजे बेसल डोस लागू होईपर्यंत हे एस एस एम जे आहे ते झाडाच्या मुलांना काय करील? आकर्षित करेल. जसं लहान मुलांना तुम्ही जर जे चॉकलेटच्या गोळ्या असतात, त्या बबल्स म्हणतो आपण त्याला, त्या जर दिल्या, हां, जेम्स नाव आहे त्याला, बरोबर. तर ते जे जेम्स आहे ते जेम्स तसं आकर्षित करतं, मोठ्यांना पण करतं पण लहानांना जास्त करतं, आहे की नाही? तर ते आकर्षण जे करतं तर त्याप्रमाणे हे जे बॉल्स आहेत छोटे छोटे हे त्या पिकांना, मुलांना आकर्षित करतं. म्हणून बेसल डोस एकत्र टाकणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पण याच्यामध्ये कुठलेही काही स्किप करू नये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आमचे वितरक असतील किंवा आमचे ऑफिसर, विशेष करून आमच्या ऑफिसरांना संपर्क करा आणि त्याच्यामध्ये काही बदल करायचा आहे त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या. नायट्रोजन कंट्रोल करायचं आहे तुम्हाला, ज्यादा फळझाडांना पाहिजे, साईज पाहिजे, तर तुम्हाला एस एस एम मदत करेल. त्याच्यामुळे तुम्ही त्याचं प्रमाण जर वाढवलं बेसल डोसमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते प्रमाण तुम्ही हलक्या जमिनीमध्ये 4-4-2 ठेवा आणि काळ्या जमिनीमध्ये मात्र तुम्ही ते 2-6-2, म्हणजे सम्राट 2, शक्ती 6 आणि मिरॅकल 2. कोणत्या जमिनीमध्ये? काळ्या जमिनीमध्ये. काळ्या जमिनीमध्ये जमीन चांगलीच आहे ना ऑलरेडी, मग जमिनीवर काम करायची जास्त गरज नाही आहे. म्हणून सम्राट काय करायचं?
कमी करायचं, त्याचं प्रमाण कशात वाढवून द्यायचं, शक्तीमध्ये. हा लक्षामध्ये. म्हणजे काळ्या जमिनीमध्ये नायट्रोजन लेवल ऑलरेडी काय असतो, हाय असतो, त्याच्यामुळे तुम्हाला बॅक्टेरियल काउंट बी जास्त असतो, मग तुम्हाला त्या ठिकाणी शक्तीचं प्रमाण काय करायचं आहे, वाढवायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बदल करून त्याच्यामध्ये देऊ शकता. आता एस एस एम जे आहे पावसात वापरायला सोपं आहे, ॲडव्हान्टेज त्याचं. त्याच्यानंतर तुम्ही कोरडवाहू पिकांसाठी ते संजीवनीचे फक्त पावसाच्या पुढे टाका आठवण करून. आणि येणाऱ्या काळामध्ये जे तुम्ही भुईमूग लावणार आहे किंवा तुम्ही जे काही हरभराचे पिकं घेणार आहे किंवा तूर आहे तुमचं, उडीद आहे, मूग आहे, ह्या सगळ्या पिकांमध्ये तुम्हाला त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये काय होणार आहे, मदत. कपासमध्ये फार मोठा उपयोग होतो याचा. बऱ्याच जणांची भात आता बऱ्यापैकी लावून म्हणजे स्थिरावले, मग त्यांची रोपं आत्ता कुठेतरी दम धरत आहे, अशा कंडिशनमध्ये लोकलाइज युरिया फेकतात, डी ए पी वगैरे टाकतात. अशा लेवलला तुम्ही जर आपलं एस एस एम दिलं तर एक नंबर रिझल्ट मिळणार, कारण पाणी थांबलं आहे. आता सगळेजण आता शेताचं पाणी काय करतील, तुंबवतील. अशा कंडिशनमध्ये भात शेतीला एस एस एम म्हणजे संजीवनीच आहे. त्यांनी जर एकरी 4-4-2 बॅगा टाकल्या त्या शेतकऱ्याचं भात रेग्युलर वर्षापेक्षा कमीत कमी 25% जास्त येणार. कमीत कमी किती जास्त येईल हे चमत्कारच राहील, बरोबर आहे. आणि क्वालिटी एक नंबर येणार. पहिली गोष्ट म्हणजे दाणेदार खतांची कधीही फवारणी करायची नसते. म्हणजे हा असा प्रकार आहे का, बुंदी पाण्यामध्ये टाकायची, तिचा पाक काढायचा, त्याच्यापासून चहा बनवायचा. म्हणजे असा प्रकार आहे हा. जे एस एस एम आहे याची फवारणी करण्याची गरज नाही, त्यासाठी आपल्याकडे लिक्विड सगळ्या प्रकारचे ऑप्शन उपलब्ध आहेत. कारण याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर आहे मित्रांनो, हे जमिनीसाठीच बनलेलं आहे. मित्रांनो, हे सगळे अनुभव आपण पाहिले. एस एस एमचं संपूर्ण आपण आत्तापर्यंत प्रवास बघितला. मित्रांनो, मला खूप आनंद होतो की हे वैदिक तंत्रज्ञान आहे, वेद काळामध्ये जी शक्ती ती याच्या पाठीमागे आहे. ज्यावेळेस आपण हे वैदिक दाणेदार शक्तीचं पहिलं बॅच तयार केली, तेव्हा आपण जेव्हा त्याचं श्रीफळ अर्पण केलं मित्रांनो, श्रीफळ ज्यावेळेस अर्पण केलं ते ज्या पद्धतीने फुटलं, तुम्ही जर पाहिलं तर हे आपल्याला दिवा पेटलेला आहे असं वाटतं. म्हणजे आमच्याकडे जवळच त्र्यंबकेश्वर आहे. त्र्यंबकेश्वरला तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघांचंही वास्तव्य त्या पिंडीमध्ये आहे. आणि जणू काही त्या त्र्यंबकेश्वरच्या महादेवानेच आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद दिले की एक शेतकऱ्यांच्या कल्याणाचं चांगलं काम तू करतोयस, आणि त्यांनी त्याचे संकेत आम्हाला तिथे दिले असंच आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही त्या तिन्ही वाट्यांमध्ये एक एक पेढा ठेवला, तो आपण ते व्हिडिओ बघूया. तो नारळ कशाप्रकारे फुटला आहे हे आपण बघितलं. तो आम्ही पुन्हा जुळून तुमच्यासाठी खास परदेदा ओपन करून दाखवला. कुठल्याही प्रकारचे कुठे काही तुकडा गेला नाही आणि बरोबर तो कशाप्रकारे फुटला आहे बघा, तुम्ही बघू शकता. 3 भागामध्ये बरोबर तो आपोआप विभागला गेला. बघा, उभा फुटला आहे आणि बरोबर आडवा पण फुटला आहे. बघा, सहसा असं कधी बघायला मिळत नाही आणि अतिशय अलौकिक गोष्ट आम्हाला अनुभवायला मिळाली. आम्ही याला ईश्वराचा संकेत असं मानतो. हे अंधश्रद्धा नाही आहे मित्रांनो, ह्याच्या पाठीमागे काय आहे, ईश्वराची आशीर्वाद आहेत, एवढंच मी या ठिकाणी सांगेल. आणि हे जे ईश्वराचे आशीर्वाद आहेत हे सोबत घेऊन आपण सर्वजण सर्व शेतकऱ्यांची चला शेती करूया. जय एस सी टी वैदिक. मित्र हो, आपल्याला या उपरांत काही प्रश्न असतील, अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर आम्ही दुसरा भाग त्याचा बनवू आणि त्या भागामध्ये तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तरं देऊ. आपण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर ते आमच्या ऑफिसला कळवा. त्यासाठी तुम्हाला शेवटी आम्ही नंबर देतो आहे, त्या नंबरवरती आप संपर्क करा. आणि मित्रांनो, एस एस एमचा वापर करा. सर्वात महत्त्वाचं, आपला चारा वैदिकचा करा आणि आपलं दूध जे आहे ते अमृतासमान करा आणि आपल्या शेणाला गोअमृत बनवा आणि आपली शेती सुजलाम करा. त्याचबरोबर बागायती पिकांना, कोरडवाहू पिकांना, सर्व शेतकऱ्यांना ह्याचा सुंदर असा वापर होईल, आपली जमीनही सुपीक होईल. आणि मला खात्री आहे जे एस एस एमचा वापर करतील त्यांची दरवर्षी शेती त्याचं उत्पादन काय होत जाईल, वाढत जाईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नांगरणी करताना तुम्हाला जमीन मऊ जाईल ह्यावर्षी, म्हणजे हे फार मोठा आपल्याला फायदा होणार आहे. आणि म्हणून सर्वांनीच, म्हणजे कोरडवाहू शेतकरी असो, अल्पभूधारक शेतकरी असो, बागायती शेतकरी असो, बागायतदार असो किंवा मोठा जमीनदार असो, सर्वांसाठी एस एस एम हे काय ठरणार आहे, एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. आणि या संपूर्ण जगामध्ये
ईश्वराने या प्रकृतीने आपल्याला हे वैदिक दाणेदार लॉन्च करण्याची संधी दिली, तुम्हाला सर्वांना अर्पण करण्याची संधी दिली, त्यासाठी आपण या प्रकृतीचे आभार मानूया. धन्यवाद.